नमस्कार बालमित्रांनो, रिलायबल इंग्लिश क्लास या यूट्यूब चॅनल मध्ये मी हनुमंत पाटील आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या युनिट मधील 8वा लेसन ऍक्टिव्हिटी टाइम आपण बघतोय. तर बघा याचात काय आहे मित्रांनो, वेळ न गमवता सरळ सरळ सुरुवात करूया. लुक, लिसन, रिपीट अँड लर्न द शेप्स. लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे रिपीट करा, पुन्हा पुन्हा म्हणा, अँड लर्न म्हणजे शिका द शेप्स. शेप्स म्हणजे काय? आकार. येत आहे लक्षात? तर पहा, ऐका, पुन्हा म्हणा आणि शिका काय? शेप्स. तर बघा हा काय आहे मित्रांनो? स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? चौकोन. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, मॅथमध्ये झालेलं आहे हे. स्क्वेअर म्हणजे काय? चौकोन. त्याच्यानंतर ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय? त्रिकोण. हा आहे तुमचा त्रिकोण. त्याच्यानंतर आहे रेक्टॅंगल. रेक्टॅंगल म्हणजे काय? आयत. बरोबर. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सर्कल. सर्कल म्हणजे काय? वर्तुळ. ओके. त्याच्यानंतर आहे ओवल. ओवल म्हणजे काय? अंडाकृती आकार असतो ना मित्रांनो, त्याला ओवल असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सेमी सर्कल, अर्धवर्तुळ. बरोबर. हां तर बघा स्क्वेअर, एस क्यू यू ए आर ई, स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौकोन. टी आर आय ए एन जी एल ई, ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. आर ई सी टी ए एन जी एल ई, रेक्टॅंगल. रेक्टॅंगल म्हणजे आयत. सी आय आर सी एल ई, सर्कल. सर्कल म्हणजे वर्तुळ. ओ व्ही ए एल, ओवल. ओवल म्हणजे काय? अंडाकृती. त्याच्यानंतर एस ई एम आय सी आय आर सी एल ई, सेमी सर्कल. सेमी सर्कल म्हणजे काय? अर्ध वर्तुळ. मित्रांनो आपल्याला कळत असेल हे अतिशय सोपं आहे. आपलं परत परत मॅथमध्ये याची रिव्हिजन ही आपण केलेलीच आहे, आणि तरीसुद्धा इंग्रजीमध्ये सुद्धा आपण ते समजून घेऊया, कारण हे सगळं इंग्लिशमध्ये अभ्यासायचं आहे. तर यांच्या स्पेलिंग्स वगैरे आपण नोटबुकमध्ये एक स्पेलिंग तीन वेळेस लिहायची आहे मित्रांनो. एक स्पेलिंग तीन वेळेस लिहायची आहे. अशा पद्धतीने या सहा स्पेलिंग्स लिहायच्या आहेत आणि आपल्या पालकांना पाठ द्यायच्या आहेत, कारण मित्रांनो हे तुम्हाला शेवटपर्यंत लागणारी गोष्ट आहे, आयुष्यभर लागणारी एक गोष्ट आहे मॅथमध्ये. तर हे खूप महत्त्वाचं आहे. स्क्वेअर, ट्रायंगल, रेक्टॅंगल, सर्कल, ओवल, सेमी सर्कल हे तुम्हाला वाचता पण यायला पाहिजे. तर मित्रांनो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत खूप महत्त्वाच्या आहेत, आणि त्या तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये सुद्धा स्क्वेअर काढायचं आहे, ट्रायंगल काढायचं आहे, रेक्टॅंगल काढायचं आहे, त्यांना अशाच पद्धतीने नावं द्यायची, त्याच्यात असे सुंदर सुंदर रंग भरून त्यांची तयारीसुद्धा करायची आहे. बघा मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघा. टेल द नेम्स, नावं सांगा, ऑफ द ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तूंचे, ऑफ दीज शेप्स या आकाराच्या, इन युअर सराउंडिंग्स, तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या वस्तू आहेत, येत आहे लक्षात, त्या कोणत्या आकाराच्या आहेत? स्क्वेअर आकाराच्या कोणत्या वस्तू आहेत? ट्रायंगलच्या आकाराच्या कोणत्या वस्तू आहेत? रेक्टॅंगलच्या आकाराच्या कोणत्या वस्तू आहेत? सर्कलच्या आकाराच्या कोणत्या वस्तू आहेत? ओवल आणि सेमी सर्कलच्या आकाराच्या कोणत्या वस्तू आहेत? त्यांची नावं सांगायची आहेत. टेल म्हणजे सांगणे, द नेम्स म्हणजे नावं. टेल द नेम्स. बरोबर. चला मग स्क्वेअर. स्क्वेअर आकाराचं काय काय येतं? बॉक्स. बॉक्स येतो ना, बॉक्स. किंवा मग टेबल. टेबलाचाही आकार कधी कधी स्क्वेअर आकाराचा, आपण जर का बनवला असेल तर स्क्वेअर आकाराचा टेबलसुद्धा असतो. त्याच्यानंतर ट्रायंगल. ट्रायंगल तुमच्या खेळण्यातल्या वस्तू असतात. नंतर ते कपडे धुवून आपण सुकायला टाकतो ना, ते हँगर, ते सुद्धा ट्रायंगल आकाराचं असतं मित्रांनो. त्याच्यानंतर रेक्टॅंगल. रेक्टॅंगलमध्ये कोणत्या आकाराच्या येतात? तुमचे नोटबुक्स. नोटबुक्सचा पण आकार रेक्टॅंगलमध्ये असतो मित्रांनो, लक्षात घ्या. अशा पद्धतीचा आकार असतो रेक्टॅंगलचा. त्याच्यानंतर हो, अगदी बरोबर सांगतायत, आपला जो मोबाईल असतो ना, मोबाईलचा आकार पण रेक्टॅंगलच असतो बाळांनो, आलं लक्षात. तर बऱ्याच अशा वस्तू आहेत. हा माझा पॅड आहे, हा पण रेक्टॅंगलच आहे. तर अशा भरपूर साऱ्या वस्तू आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढचा आहे मित्रांनो सर्कल.
सर्कलचा आकाराचं काय काय असतं मग? हां, सर्कलचा शेप कशाचा असतो? हां, ज्या बँगल्स असतात ना बांगड्या असतात स्त्रियांच्या, त्यांचा असतो. हां, त्याच्यानंतर अजून अजून कशाचा असतो? ज्या बकेट असतात बकेट, त्याच्या वरचं जे राऊंड असतं, बऱ्याच भांड्यांचा आकार, भांड्यांचं वरचं जे काट असतं ना मित्रांनो, त्याचा आकार सर्कलचा असतो. नंतर ओवल ह्या आकाराचं काय असतं? अंडज असतं मित्रांनो, एग्स असतं, राईट. आणि त्याच्यानंतर सेमी सर्कल, सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ तुमच्या कंपासमध्ये असतो बघा, काचेचा कंपास बॉक्स असतो ना तुमचा, त्याच्यामध्ये सेमी सर्कल दिलेलं असतं. सो डिअर फ्रेंड्स, यू माईट हॅव अंडरस्टूड द शेप्स. ओके, दिस इज स्क्वेअर, दिस इज ट्रायंगल, दिस इज रेक्टॅंगल, दिस इज सर्कल, दिस इज ओवल, दिस इज सेमी सर्कल, राईट. समजलं तुम्हाला सगळ्यांना? आवडलं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. लेट्स कंटिन्यू. यूज, वापरा. बघा मित्रांनो, यूज, वापरा दीज शेप्स. हे जे वर दिलेले जे शेप्स आहेत ना, त्यांचा वापर करा. अँड फॉर्म म्हणजे तयार करा, अ पिक्चर म्हणजे चित्र. वरचे शेप्स वापरा आणि एक पिक्चर तयार करा. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून त्यांनी एक इथं चित्र तयार करून दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, असंच बनलं पाहिजे, अशातला काहीही प्रकार नाही. तर बघा मित्रांनो, आता मला तर इथं कम्प्युटरमध्ये पेन पट्टी पेन्सिल वापरणं शक्य नाही आहे, म्हणून मी प्रयत्न करतो तुम्ही अशीच आकृती काढायची असं मला म्हणायचं नाही आहे. हां, पण करायचा प्रयत्न. जस्ट मिनिट, माझा शेप चुकू शकतो. हां, करूया प्रयत्न तरी. थोडं वेळ वाकडं आलं तरी काही हरकत नाही, बरोबर. त्याच्यानंतर ओके ओके, प्रयत्न करायचा, प्रयत्नांती परमेश्वर. थोडं वेळ वाकडं होऊ शकतं, हां, काही हरकत नाही, कारण मला इथे पट्टी वगैरे वापरणं काही शक्य नाही आहे. बघा, याच्यात आपण वेगवेगळे आकार घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. हां, आता हा स्क्वेअर पण होऊन गेला, याला रेक्टॅंगलच्या फॉर्ममध्ये पण घेऊ शकत होतो आपण. ओके, चला, याच्यात आपण अजून घेऊ शकतो, त्रिकोण घेऊन टाकू इथे, हे घेतले. आता अर्धवर्तुळ घेऊया इथे. थांबा थांबा थांबा, जस्ट मिनिट, मी इरेझर घेतो आणि त्याला इरेज करतो थोडा. हा मित्रांनो, ड्रॉ इरेझर, असं छान झालं आता एकदम. हा बघा बघा बघा, अर्धवर्तुळ घेऊ शकतो आपण इथे, अर्धवर्तुळ. आलं लक्षात? तर बघा, याच्यात आपण काय घेतला, याच्यात सर्कल घेऊन टाकलं, ट्रायंगल घेऊन टाकलं, हां, नंतर याच्यात रेक्टॅंगल पण घेतो वाटल्यास मी. हा रेक्टॅंगल पण घेऊन टाकला इथे. हा स्क्वेअर पण घेऊन टाकला. त्याच्यानंतर हा पण रेक्टॅंगल म्हणू शकतो आपण याला, लांबट. त्याच्यानंतर हा त्रिकोण घेऊन टाकला. याच्यात राहिला फक्त आता ओवलचा शेप झाला. आपण त्याच्या पॅन्टवर आहे ना ओवलचा शेप काढून घेऊ. हे बघा, हे ओवलचे शेप काढलेले आहेत, समजून घ्या. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही या शेप्सचा वापर करून पिक्चर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही छान काढू शकतात, कारण तुम्ही कागदावर पट्टी पेन पेन्सिल वापरून अशा पद्धतीच्या शेप्सचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीची सुंदर आकृती काढू शकतात. याच्यात बघा आपण अजून, याच्यात मग डोळे घेऊ शकतो, सेमी सर्कलमध्ये तोंड घेऊ शकतो. याच्यावर आपण अशी पण ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो, हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर, हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर, म्हणजे किती ट्रायंगल आहेत, किती स्क्वेअर आहेत, हाऊ मेनी सेमी सर्कल्स आर देअर,
ओके अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी इथे आपण घेऊ शकतो. ठीक आहे, पुढे बघा. टेल युअर फ्रेंड्स, तुमच्या मित्रांना सांगा अबाउट व्हॉट यू हॅव ड्रॉन. ड्रॉन म्हणजे काढलेले आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा तुम्ही काय ड्रॉन म्हणजे काय काढलेलं आहे ते तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू शकतात. तर मित्रांनो, आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कळली मग? व्हेरी गुड, खूपच छान. हुशार आहात सगळे आणि मस्त एकदम सुरुवातीपासून क्रमाने सगळे धडे तुम्ही बघत आलेले आहातच. ओके, चालेल मग. जर का तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा. या चॅनलवरचे सगळेच व्हिडिओ आपल्याला बघायला मिळावेत असं वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि आपल्या इतर मित्रांना रिलायबल इंग्लिश क्लास या यूट्यूब चॅनलबद्दल माहिती सुद्धा द्या. चालेल मग मित्रांनो, बाय, टेक केअर.